मित्रांनो हा व्हिडिओ डेडिकेटली बनवलेला आहे अशा विद्यार्थ्यांना टार्गेट करून जे नवीन आहेत बिलकुल पण पर स्पर्धा परीक्षेमध्ये नवीन आहेत ज्यांना की काहीच माहिती नाही की दहावीवरून कोणती पदं आहेत त्यांच्यासाठी जेडपी मध्ये त्यानंतर बारावीवरून कोणते आहेत ग्रॅज्युएशन वरून कोणते आहेत आणि अर्ज कधीपासून करायचा आहे ही संपूर्ण माहिती यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा समजून जाईल की आपल्याला अर्ज कधीपासून करायचा आहे त्यामुळं तिथपर्यंत तर नवीन विद्यार्थी पाहू शकतात नंतर स्किप केलं तरी चालेल आणि जुने विद्यार्थ्यांनी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिजे आहे ए टू झेड तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत पात्रता काय आहे अभ्यासक्रम काय आहे वयोमर्यादा काय आहे इत्यनभूत सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून भेटून जाणार आहे त्यामुळे ही एकोणीस हजार पदांची जी जाहिरात आहे मित्रांनो ती अगदी आपल्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक भली मोठी नोकरीची संधी घेऊन येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जसं की एवढी मोठी भरती आहे म्हटल्यावरती त्यामध्ये पदे सुद्धा मित्रांनो खूप जास्त आहेत जसं की आपण याची पात्रता सुद्धा काय काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण आपण सर्व नवीन आहात असं ग्रही तरुण हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो यामध्ये बघा आरोग्य पर्यवेक्षक आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट आरोग्यसेवक महिला औषध निर्माण अधिकारी कंत्राटी ग्रामसेवक जे की नंतर परमनंट सुद्धा हे पद होतं ग्रामसेवकचं आणि त्यामध्ये वेतन वाढ झाली पाठीमागचा जी आर सुद्धा आपण मित्रांनो पाहिला असेल कनिष्ठ अभियंता आहे सिव्हिलसाठी कनिष्ठ अभियंता आहे मित्रांनो यांत्रिकी विद्युत आरेखक यांत्रिकी लेखा अधिकारी यांच्यासाठी मित्रांनो ही पदं आहेत टेक्निकलची त्यानंतर जोडारी आहे तांत्रिक आहे त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं पर्यवेक्षिका एकदम जबरदस्त मित्रांनो अंगणवाडी सुपरवायझर या नावाने हे पद ओळखलं जातं महिलांसाठी सुपर डुपर एक जॉब समजला जातो जॉब प्रोफाईल पण तशीच आहे जे की महिलांना मित्रांनो हे सर्व त्यांची जे काही जबाबदारी आहे सांभाळून हे करण्यासाठी उत्तम जॉब असा समजला जातो अंगणवाडी सुपरवायझर ग्रॅज्युएशनवरून आहे पशुधन पर्यवेक्षक आहे मित्रांनो जसं की आता सुद्धा पशुधन पशु संवर्धन विभागामध्ये पश� मित्रांनो भरती आलेली होती पाठी आपण आपण फॉर्मसुद्धा भरलेले आहेत बरेच विद्यार्थ्यांनी ठीक आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी रिंगमन लघुलेखक ओके त्यानंतर लघु लेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणी वरिष्ठ सहाय्यक आहे ओके त्यानंतर वरिष्ठ सहायक लेखा विस्ताराधिकारी हे केवळ ग्रॅज्युएशनवरून पद आहेत मित्रांनो याला कोणत्याही टायपिंगची आवश्यकता लागत नाही वरिष्ठ सहायक लिपिक जरी पद असलं तुम्हाला वाटेल की टायपिंगची लागते का बिलकुल नाही केवळ ग्रॅज्युएशनवरून पद आहे अधिकारी आहे विस्ताराधिकारी पंचायत आहे विस्ताराधिकारी शिक्षण आहे मित्रांनो त्यानंतर सांख्यिक आहे स्थापत्य आहे असे एकूण वेगवेगळे मित्रांनो यामध्ये दहावीवरून कोणते आहेत बारावीवरून कोणते आहेत ग्रॅज्युएशनवरून कोणते आहेत त्याचा अभ्यासक्रम काय आहे कागदपत्र काय आहे हे संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपण जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जाहिरात कधी येणार याबाबत जे आजचे अपडेट आलेले आहे त्याबद्दल मित्रांनो पटकन पाहूया जसं की आपण जर बघितलं तीस जुलैपर्यंत मित्रांनो जाहिरात प्रकाशित करण्याची तयारी या ठिकाणी काय केलेलं आहे जिल्हा परिषदेने अगदी युद्ध पातळीवरती सुरू केलेलं आहे तुम्ही म्हणाल सर हे पाठीमागे पण असेच बोलले होते त्याच्या अगोदर पण असेच बोलले होते आता आजच चालत आहे परंतु एक थोडस जर आपण बारकाईने एक सकारात्मक जर विचार केला मित्रांनो तर बघा आता आपण पाठीमागे जर बघितलं तर पोलीस भरती मित्रांनो न सांगताय अठरा हजार पदांची झाली ओके त्यानंतर पशुधन संवर्गामध्ये एवढी मोठी भरती झाली राज्य उत्पादन शुल्कामध्ये मित्रांनो सुद्धा अजून नव्याने ती फॉर्म येणार आहेत त्याचे फॉर्म भरती झालेले आहे त्यानंतर म्हाडामध्ये भरती झालेले आहे ओके डब्ल्यू आर डीमध्ये भरती झालेले आहे असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या टेटची एक्झाम झालेले आहे ओके त्याची काय पुढची प्रोसेस नाही झाली परंतु एक्झाम झालेली आहे अशा छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या मित्रांनो भरती आहे त्यानंतर डी एम ई आर पाच हजार पदांची भरती झाली मित्रांनो मग हे भरत्या काढत आहे ओके भरत्या काढत आहे त्यांना पण वेतन काय साधं सुद्धा नसतं डी ई आरमध्ये जर बघितलं तर मित्रांनो अगदी पन्नास हजार एक लाखापर्यंत वेतन आहे म्हणजे त्यांना ते वेतन द्यायला परवडतं आहे म्हणजे जे डी आणि तलाठी भरतीचं त्यांना वेतन नको द्यायला किंवा पैसा नाही किंवा स सरकार कामचुकारपणा चुकारपणा करताय मी असं कुठं ऐकलं नाही की डी एम ई आरची भरती काढण्यासाठी कुणी आंदोलन वगैरे केलं होतं ओके डी एम ई आरची भरती काढण्यासाठी कुणी आंदोलन केलं होतं का ओके किंवा आपल्याला राज्य उत्पादन शुल्कमध्ये जे की एक्साइज डिपार्टमेंटमध्ये आहे मित्रांनो दारूबंदी पोलीस म्हणा किंवा जवान चार हे पद जे आता आलेले आहेत भरती किंवा सध्या वन विभागाची भरती चालू आहे लक्षात घ्या सध्या वन विभागामध्ये मित्रांनो अडीच हजार पदांची भरती चालू आहे मग या वन विभागामध्ये भरती व्हावी व्हावी म्हणून मला नाही वाटत की, ना की कुणी आंदोलन वगैरे केलेलं होतं तेव्हा कुठे ही भरती आलेली आहे त्यामुळे भारतीय येत आहेत मित्रांनो ह्या भरत्या येणार आहेत काहीतरी तांत्रिक काळ अडचणी असू शकतात प्रशासकीय अडचणी असू शकतात आणि तुम्ही जर आता यावरती माझ्या बोलण्यावरती पण निगेटिव्ह गेलं की हे काहीतरी बोलतंय त्याच्या क्लासचं प्रमोशन व्हावं हो, म्हणून बोलत आहे किंवा अजून काहीतरी तुम्ही जर माझ्याविषयी बोलला माझ्या बोलण्याविषयी बोलला त्यात माझं जास्त काय मित्रांनो नुकसान होईल असं मला वाटत नाही परंतु तुमचं मात्र शंभर टक्के त्या ठिकाणी नुकसान असणार आहे कारण तुम्ही जर ठरवलेलंच आहे की तुमची हीच मेंटेलिटी ठेवायची थे, तर त्याला आता काय बदलू शकत नाही मी माझं काम करतोय की बाबा ही मेंटेलिटी ठेवा म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय की काम करा परंतु तुम्ही म्हटलं नाही नाही मला हीच मेंटेलिटी वरचीच मेंटेलिटी ठेवायची तर त्याला मी काय करू शकत नाही कारण एवढ्या सांगतोय जीव जीवतो की बाबा जी भरती वैद्यकीय डिपार्टमेंटमध्ये पाच हजार पदांची न सांगता न बोलावता आपल्याला माहिती पण नव्हतं ती भरती येणार आहे आली अचानक ओके ती अचानक आली वन विभागामध्ये अजून पण फॉर्म भरायला चालू आहे अडीच हजार पदांची भरती झाली मित्रांनो ओके फॉर्म भरायला तिथं चालू आहे राज्य उत्पादन शुल्कामध्ये मित्रांनो भरती त्याची फॉर्म भरायला चालू होते अचानक त्याला काहीतरी स्थगिती आली पशुसंवर्धन विभागामध्ये आत्ता रिसेंटली ह्या भरत्या झालेल्या आहे ठीक आहे रिसेंटली त्याच्या अगोदर तर म्हाडा वगैरे डी व्ही टी त्यानंतर डब्ल्यू आर डी हे तर भरत्या वेगळ्या आहेतच त्याचं तर मी नाव या ठिकाणी सांगत नाही फक्त ज्या अर्थी या भरत्या होत आहेत मग नेमकं ह्या तलाठी भरतीला आणि झेडपीलाच का अंत घेणार नाही त्याला सरकार ओके त्यामुळं उगीच त्याच्याबद्दल जास्त असं काहीतरी बाव करू नका किंवा ते येणार नाहीत किंवा सरकारची मानसिकता नाही असं तसं करून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय तुम्ही काय करता मित्रांनो तुमचा वेळ वाया घालवताय असं माझं पर्सनली म्हणणं आहे त्यामुळं बिंदास अभ्यासाला लागा ह्या भरत्या आज ना द्या कधीही येऊ शकतात मित्रांनो कधीही येऊ शकतात तुमचा मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जीके हा अभ्यास परफेक्ट का जर झाला असेल तर मग तुम्ही निवांत आहात मित्रांनो व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्ही इतर ठिकाणी असं भाष्य करत फिरू शकता परंतु जर अभ्यास झाला नाही आणि पुन्हा उगीच फिरत आहात तर मात्र तुमच्यासाठी ते भयानक घातक असणार आहे ले ले का का तर जुलैच्या अगोदर ही जाहिरात येईल असं आजच्या वर्तमानपत्रामधून सांगितलेल्या मित्रांनो आयबीपीएस ही परीक्षा घेणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे मग आता आपण अभ्यासक्रम काय काय आहे एकदा पाहूया मित्रांनो आणि पात्रता काय काय असणार आहे दहावीवरून जर बघितलं तर आपल्याला हे दोन्ही पण मित्रांनो आपल्याला दहावीवरून भरता येतात ओके म्हणजे दहावी असणं गरजेचं आहे आणि ज्यांचा पण बारा महिन्याचा मित्रांनो जो काय बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याचा पाठ्यक्रम आहे तो जर पूर्ण केला नसेल तर नंतर तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे जॉईन झाल्यानंतर काही करू मित्रांनो काय अवघड नाही त्याचं जास्त अवघड नाही इथंसुद्धा आपल्याला काय सांगितलेलं आहे तर ज्यांचा झालेला आहे बाबा राष्ट्रीय मले मलेरिया प्रतिरोध कार्यक्रम हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून तर त्यांचा त्यांना प्राधान्य देण्यात येईल प्राधान्य याचा अर्थ एकदम सिंपल साधा असतो मित्रांनो जसं की समजा एखाद्या परीक्षेमध्ये समजा तुम्हाला पण काय झालेलं आहे सत्तर मार्क पडलेले आहेत आणि ज्याच्याकडे हा सर्टिफिकेट आहे त्याला पण सत्तर मार्क पडलेले आहेत तर साहजिक आहे की त्या ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे त्याचा विचार केला जाईल परंतु तुम्हाला जर इथं एकाहत्तर असतील तर इथं तुमचा विचार होणार आहे याच्याकडे सर्टिफिकेट असून सुद्धा याचा विचार होणार नाही प्राधान्य म्हणजे एक समान पातळीवरती जर दोन अटकले तर मित्रांनो याला उचललं जातं ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे अनुभव आहे पात्रता आहे ठीक आहे आणि तो नंतर सुद्धा पूर्ण करता येतो त्यामुळे हे एक मोठलट पद आहे मित्रांनो आरोग्य पुरुष ओके आरोग्यसेवक जे पण तुमच्या माहितीमध्ये नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील ओके ज्यांना की बाबा दहावीवरून कोणता जॉब आहे त्यांच्याकडे जसं की आता राज्य उत्पादन शुल्क सुद्धा तीन दिवस अगोदरच त्यांनी फॉर्म भरणं बंद केलं होतं मित्रांनो ती सुद्धा पुन्हा जाहिरात येईल असं त्यांनी स्पष्ट परिपत्र काढलेलं आहे महाराष्ट्र शासनाने त्यामुळे त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास चालू राहता राज्य उत्पादन शुल्कामध्ये जवान आणि चपराशी हे दोन पद आहेत वेतन जबरदस्त आहे मित्रांनो दोन्ही पण पदांसाठी वन विभागामध्ये बारावी झाला असेल तर अजून सुद्धा फॉर्म भरणं चालू आहे सकारात्मक विचार करा मित्रांनो सगळ्यांना सगळ्यांना जर आपण विचार केला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जीके हे कॉमन विषय आहेत जीके तेवढं थोडंफार थोडंफार चेंज होते मित्रांनो तेवढं फक्त आपण डिफरंट डिफरंट करायचं आहे आणि जर तुमच्याकडे नसेल तर आपण एक्झाम वेळे पॅटर्न मध्ये सुद्धा नक्की जॉईन होऊ शकता मित्रांनो केवळ आठशे मध्ये दे तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस आहेत त्यानंतर जर तुम्ही लाईव्ह काही कारणामुळे पाहू शकला नाही किंवा तुम्हाला वाटलं पाहिले पण पुन्हा पुन्हा पाहायचं आहे तरी सुद्धा तुम्ही एक वर्षापर्यंत ते पुन्हा पुन्हा कधीही किती वेळ पुन्हा पुन्हा पाहू शकता आणि ही एकदाच भरायची फी आहे त्यानंतर तुम्ही कोणती पण सरळ सेवा भरती उद्या तलाठी उद्या ग्रामसेवक अंगणवाडी सुपरवायझर आरोग्यसेवक वनरक्षक सध्या चालूच आहे वन विभागामध्ये मित्रांनो पोलीस भरती विस्ताराधिकारी लिपिक असेल महानगरपालिकाचा भरती असतील मित्रांनो ओके त्यानंतर पशुसंवर्धन विभागामध्ये भरती आहे त्यानंतर राज्य उत्पादन शुल्कामध्ये भरती उद्या कोणती जरी सरळ सेवा भरती आली तुमची मित्रांनो आठशे पन्नासच्या या फीमध्ये सर्व तयारी तुमची परिपूर्ण होऊन जाणार यामध्ये सर्व ई बुक्स तुम्हाला पहिल्या दिवशी दिलं जातं कंप्लीट बेसिक्स दिलं जातं मित्रांनो फुलेन टेस्ट आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही क्लासमध्ये कितीही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जरी समजून दिलं स्वतः पण थोडंफार करणं गरजेचं असतं जेणेकरून तुमच्या परमनंट मेमरीमध्ये मित्रांनो जाऊन ते स्टोअर होतं तर त्यासाठी आपण काय करतो मित्रांनो प्रत्येक टॉपिक झाला की तुम्हाला टेस्ट देतो त्या टेस्ट तुम्ही घरी सोडवायच्या त्यानंतर जरी तुम्हाला काय अडचणी आल्या मित्रांनो त्या ऑनलाईन टेस्ट सोडवताना ऑनलाईन असतात टायमर सोबत असतात टेस्ट संपल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला त्याची मार्क समजतात मित्रांनो आणि ते टेस्टमध्ये जरी काय अडचण आल्या प्रत्येक प्रश्नाचं टेस्टमधल्या आपण लाईव्ह अनालिसिस नेक्स्ट ला क्लासमध्ये लाईव्ह क्लासमध्ये करतो त्यामुळे तिथं पण तुमचे अजून डाऊट क्लिअर होतात हे सगळे फॅसिलिटी मित्रांनो केवळ सध्या आठशे पन्नासमध्ये आहे लवकरच ही अठराशे पंच्याहत्तर आपण करतोय तर त्याच्या अगोदर जरी जॉईन झाला नसेल तर जॉईन व्हा आणि जर जॉईन झाला असेल तरी काही ताण घेऊ नका कोणती जरी सरळ ठेवाभरती आली तरी तुमचं मित्रांनो त्यामध्ये परफेक्ट होत आहे म्हणजे होत आहे त्यामुळे त्याचा तांगेची गरज नाही आणि याबद्दल तुम्हाला अजून जरी काय माहिती पाहिजे असेल तर या स्क्रीनवर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर हा नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता आणि जर तुम्हाला माहिती समजली असेल तर डायरेक्ट जॉईन होण्यासाठी मित्रांनो आठशे पन्नास रुपये पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे फोन पे आणि गुगल पेला पण हाच नंबर आहे व्हॉट्सअपला पण हाच नंबर आहे अधिक माहिती जरी विचारायची असेल तर तुम्ही दिलेल्या या स्क्रीनवरच्या नंबरवरती कॉल करू शकता आणि जे जॉईन झालेले आहेत त्यांच्या क्लासमधला अभिप्राय दररोज मित्रांनो शेकडो अभिप्राय मी तुम्हाला काय करत आहे टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकत आहे आणि वेळ भेटेल तसं आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवत आहे तर शुभांगी यांचा कोल्हापूरवरून काय आपल्याला सरळ सेवेबाबत जो त्यांनी एक्झाम ऑडी पॅटर्न जॉईन केलेला आहे तर त्यांचा अभिप्राय आपण बघू शकता सर तुमचं टीचिंग सिम्पल आणि खूप चांगली समजेल असे आहे अगदी क्लासमध्ये बसून शिकल्यासारखं वाटतं असे कित्येक अभिप्राय मित्रांनो कित्येक अभिप्राय आपण आपल्या एक्झाम ऑडी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकलेले आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपण सुद्धा जॉईन झाल्यानंतर मित्रांनो यापेक्षा बिलकुल पण आपला वेगळा अभिप्राय नाही एवढं मात्र मी तुम्हाला यातून काय करू शकतो खात्री देऊ शकतो त्यानंतर बघा सिल्लोड या ठिकाणाहून शैला यांचा काय अभिप्राय आहे सर आपण एक्झामोडी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून छान कार्य सुरू केलेलं आहे एवढ्या कमी फी मध्ये आपण इतके छान शिकवत आहात अगदी बेसिक पासून हे तुम्ही विषय शिकवत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार त्यामुळे मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये एवढ्या सगळ्या भरत्या आहेत आणि तुम्हाला वाटते कोणती ना कोणती एक तरी मला दहावीवरून बारावीवरून ग्रॅज्युएशनवरून कोणती ना कोणती एक सारखी नोकरी मिळवायचीच आहे तर नक्की मित्रांनो एक्झामऑी पॅटर्नवर बिंदास तुम्ही जॉईन होऊ शकता सध्या कमी फी आहे लवकरच ही फी वाढत आहे त्याच्या अगोदर आपण काय करू शकता एवढ्या कमी फीमध्ये आपण ह्या एक्झामऑी पॅटर्नचा लाभ घेऊ शकता जे की सर्वात कमी आणि एवढी एकदम टॉपची क्वालिटी आपण काय करतो मित्रांनो या पॅटर्न पॅटर्नमध्ये आपल्याला देत आहे आरोग्यसेवक हे पद तर सगळ्यांसाठी आहे मित्रांनो जे की दहावीवरून आहे त्यानंतर महिलांसाठी एन एम जी एन एम वगैरे पाहिजे आहे मित्रांनो जेणेकरून म्हणजे नर्सिंग रिलेटेड त्यांच्याकडे पाहिजे आहेत तर आरोग्यसेवक महिला भरू शकतात पुरुषांना अशी कोणतीही अट नाही दहावी असेल बिनधास पुरुष भरू शकतात त्यामुळे अशी कोण दहावीवरून वगैरे जे विद्यार्थी इच्छुक असतील तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रमंडळीमध्ये त्यांच्यापर्यंत सुद्धा मित्रांनो नक्की नक्की हा व्हिडिओ पोचवा औषध निर्माण अधिकारी आहे मित्रांनो त्यासाठी आपण जर बघितलं तर आपल्याला त्याच्या रिलेटेड फार्मसी रिलेटेड आपल्याला काय पाहिजे डिग्री पाहिजे आहे औषध निर्माण पदवी पाहिजे त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक सगळ्यात महत्वाचं होत असतं ओके मग यासाठी काय पाहिजे आपल्याला बारावी पाहिजे आहे आणि बारावी कोणत्या पण शाखेमध्ये असू द्या आर्ट असू द्या सायन्स असू द्या कॉमर्स असू द्या बारावीला साठ टक्के असली पाहिजेत बारावी किती टक्के पाहिजेत साठ टक्के बस एवढीच करायटरी आपल्याकडे असणं गरजेचं आहे कोणतीही शाखा असू द्या सायन्स कॉमर्स आर्ट तरी सुद्धा काही ताण घ्यायची आवश्यकता नाही त्यानंतर बघा या ठिकाणी कनिष्ठ अभियंता आहे म्हणजे ज्यांचं टेक्निकल रिलेटेड एज्युकेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी भरपूर पदं आहेत आणि संपूर्ण पी डी एफ मी काय करतो आहे आपले टेलिग्राम चॅनलवर टाकतोय तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता जे सर्वांसाठी आपण जर बघितलं तर त्यांच्यासाठी मी हे फक्त सांगतोय मित्रांनो कोणकोणते कौन आहेत तर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी पर्यवेक्षिका हे पद सुपर डुप्पर महिलांसाठी मित्रांनो हे पद आहे तर काय सांगितलेलं या ठिकाणी स्पष्टपणे तर ज्यांनी पदवी धारण केली आहे अशा महिला उमेदवार पर्यवेक्षिका म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी पात्र आहेत अंगणवाडी सुपरवायझर फक्त ज्यांनी कोणत्याही शाखेमध्ये आर्ट असू द्या सायन्स असू द्या कॉमर्स असू द्या फक्त ग्रॅज्यु एज्युकेशन ज्यांचं झालेलं आहे त्या सर्व महिला अंगणवाडी सुपरवायझरसाठी या ठिकाणी पात्र आहे ठीक आहे हे सुद्धा आपण झेडपी अंतर्गत इथे मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक आहे मित्रांनो ज्यांना आपल्याला पशुवैद्यक शास्त्रातील या ठिकाणी त्या रिलेटेड एज्युकेशन पाहिजे आहे त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं आपण तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे जसं की या ठिकाणी आपल्याला थोडीशी अड किचकट दिलेली आहे की जसं की हपकीनमध्ये ज्यांचं झालेलं आहे शिक्षण त्यांना प्राधान्य देण्यात येईल परंतु समजा जरी हपकीनमध्ये झालेलं नसेल तरी तांगेची आवश्यकता नाही कारण प्राधान्य म्हटलं आहे इसेन्शियल नाही प्राधान्य आहे मग काय पाहिजे तर आपल्याला फिजिक्स फिजिक्स म्हणजे ज्यांचं पण बी एस सी झालेलं आहे ओके ज्यांचं पण बी एस सी झालेलं आहे या बी एस सीमध्ये त्यांना भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स असेल रसायनशास्त्र केमिस्ट्री असेल ओके जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र सूक्ष्म जीवशास्त्र यापैकी कोणता पण एक विषय घेऊन त्यांनी पदवी धारण केलेली असलं तरी मित्रांनो ते प्रयोगशाळा तंत्रेसाठी पात्र होऊ शकतात त्यामुळे ज्यांचं बी एस सी झालं त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा त्यानंतर यांत्रिक आहे ते तांत्रिक शिक्षण या रिलेटेड पाहिजे मित्रांनो रिंगमन लघुटंकलेखक ओके लघुलेखक आहे त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता विस्तार अधिकारी कृषी आहे ओके वरिष्ठ सहाय्यक हे एक पद जबरदस्त सुपर डुपर आहे ज्यांचं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे बिंदास यासाठी तुम्ही लढू शकता मित्रांनो बिंदास लढू शकता वरिष्ठ सहाय्यक लिपिक हे पद आहे केवळ ग्रॅज्युएशनवरून आहे ठीक आहे केवळ ग्रॅज्युएशनवर आहे त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला विस्तार अधिकारी कृषी आहे ज्यांचं कृषी रिलेटेड झालेलं आहे मित्रांनो कृषी विद्या विद्यापीठातील पदवी आणि त्याच्या रिलेटेड तर ते काय करू शकतात या ठिकाणी फॉर्म भरू शकतात पंचायत आता पंचायतसाठी सुद्धा बघा या ठिकाणी ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलेलं आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलेलं आहे परंतु त्यांनी एक अट ठेवलेलं आहे पण ते अट प्राधान्य फक्त दिलेलं आहे त्यामुळे त्याचा ताण घेऊ नका ज्यांचं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे फक्त ग्रॅज्युएशन विस्तार अधिकारी पंचायतमध्ये पण तुम्ही फॉर्म भरू शकता ओके हे लक्षात घ्या ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा बघा सांगितलं सांख्यिकीसाठी आपण जर बघितलं तर त्यांचं ग्रॅज्युएशन मित्रांनो त्या रिलेटेड म्हणजे गणित विज्ञान कृषी वाणिज्य वाग्मय अर्थशास्त्र या याच्यातील आपल्याला फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास असेल तर त्यांना काय या ठिकाणी फॉर्म भरायला संधी असणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता स्थापत्य अभियंत्रिका आहे स सिव्हिलमध्ये ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे मित्रांनो ओके अनुसूचित म्हणजे ज्या ठिकाणी फक्त अनुसूचित जमातीतील विद्यार्थीच फॉर्म भरू शकतात मी तलाठी संदर्भात सांगितलं होतं की क्षेत्र काय असतं काय नाही आपले टेलिग्राम चॅनलवरती ते टाकलेलं आहे ओके जे पण एस टी कॅटेगरीतील उमेदवार आहे आहेत ओके तर त्यांच्यासाठी मित्रांनो त्यामध्ये स्पेशल संधी असतात इतर उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाहीत ओके अनुसूचित अनुसूचित क्षेत्र म्हणजे पेसा या ठिकाणी ठीक आहे तर त्यांच्यासाठी पण काही राखीव म्हणजे तेथे जागा असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम संधी आहे एस टी कॅटेगरीतील उमेदवारांसाठी बाकीच्यांसाठी तर आहेच आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं वेतन जबरदस्त आहे मित्रांनो जसं की आपण या ठिकाणी प्रत्येक याला जरी आपण बघितलं मित्रांनो पस्तीस हजार पंचवीस हजार पंचवीस एकोणतीस हजार सुरुवातीचं आहे आणि नंतर तर लाखाच्या पुढं आपल्याला गेलेलं दिसतंय ओके त्यामुळं वेतन जबरदस्त आहे झेडपीमध्ये त्यामुळे असं काही नाही की मी हेच भरेल तेच भरेल तेच भरेल काही विद्यार्थी तलाठी भरतीची अजून वाटच पाहत राहिलेले आहेत मान्य की चार हजार सहाशे पंचवीस जागांसाठी तलाठी भरती येते परंतु सिलेबस मित्रांनो जर आपण बघितला तर या ठिकाणी मी तुम्हाला सिलेबस पण दाखवतोय तर या ठिकाणी सिलेबस बघा काय आहे मित्रांनो मराठी आता मला सांगा तलाठीला मराठी आणि याला मराठी काय वेगळं असणार आहे वेगळं काय असणार आहे कोणीच याचं बरोबर उत्तर देऊ शकणार नाही कारण वेगळं काय नसतंच तर उत्तर देणार काय मित्रांनो तुम्ही ओके कोणत्याही तज्ज्ञाला सांगा की सांगा तलाठी भरतीला आणि झेडपीला मराठी काय वेगळं असणार आहे ठीक आहे तर वा ते काही ताण घेऊ नका सेम टू सेम असतं ठीक आहे सेम टू सेम असतं तुम्ही म्हणाल सर त्याचं काठिण्य पातळी अरे बाबा नो काठिण्य पातळी जर बघितलं तर मी वारंवार सांगतो शंभर प्रश्न जर असले तर त्यामध्ये काही प्रश्न हे इजी स्वरूपाचे असतात काही प्रश्न हे मॉडरेट स्वरूपाचे असणार आणि काही प्रश्न हे हार्ड स्वरूपाचे असतात तुम्ही यू पी एस सीचा जरी पेपर उचलून बघितला तिथं पण तुम्हाला अगदी काही इजी सापडतील काही मॉडरेट सापडतील आणि काही हार्ड सापडतील फक्त काही ठिकाणी फक्त जास्त हार्ड विचारतात मग म्हणायचं पेपर हार्ड आहे काही ठिकाणी जास्त इजी विचारतात म्हणायचे पेपर सोपं आहे एवढा फरक असतो बाकी काठणी पातळी वगैरे मित्रांनो सगळीकडे आपल्याला सगळ्या टाईपचे प्रश्न करावेच लागतात ठीक आहे करावेच लागतात मी च मुद्दाम जोडतोय कारण तेवढा मित्रांनो मला विश्वास आहे पाठीमागच्या तेवढ्या प्रश्नपत्रिका मी चाललेल्या आहेत तुम्ही सुद्धा चाळून बघा तुम्हाला सहज अनुभव कोणाच्या विचाराची सुद्धा गरज पडणार नाही इंग्रजी सुद्धा मित्रांनो सगळीकडे सारखंच आहे जी के आपल्याला सामान्य ज्ञान फक्त डिफरंट डिफरंट थोडंफार जसं की काही ना तांत्रिक प्रश्न आहेत तेवढं मित्रांनो आपल्याला डिफरंट जिथं आहेत तिथं करायचं आहे काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाहीत बाकी हे आपल्याला परफेक्टच करायचे आहेत मित्रांनो मराठी इंग्रजी जी के आणि गणित बुद्धिमत्ता हे विषय परफेक्ट करायचे आहेत तलाठी भरतीला एवढेच विषय आहेत हे आहे। तांत्रिकचा काही ताण घ्यायची गरज नाही तलाठीला असेल वन विभागाला असेल ओके मग हे फक्त आपण डिफरंट जसं की हे कॉमन आहे ते कॉमन करायचं आणि जे डिफरंट आहे ते आपल्याला डिफरंट करायचं एवढं फक्त आपण पॅटर्न काढला ओळीने सगळे एक्झाम क्रॅक होतील मित्रांनो प्रत्येकासाठी तेवढंच सिलेबस आहे ओके प्रत्येकासाठी तेवढंच सिलेबस आहे काही ना फक्त काय केलेलं आहे तर तांत्रिक दे आहे काहीना तांत्रिकचे प्रश्नाला डॅश केलेले आहे ठीक आहे डॅश केलेला आहे म्हणजे तिथं ता तांत्रिक झिरो दिलेला आहे झिरो दिलेला आहे ठीक आहे हां तर हे लक्षात घ्या मित्रांनो तर गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि जी के एवढं परफेक्ट करायचं आहे आणि जे विद्यार्थी पण जे पण विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जॉईन असतील तर त्यांना काही सुद्धा ताण घ्यायची आवश्यकता नाही त्यांना प्रत्येक परीक्षेसाठी सेपरेट सेपरेट या ठिकाणी काय करतो आपण स्टडी मटेरियल त्याच्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून देतोय त्यामुळे यामध्ये जॉईन असाल तर काही ताण घ्यायची गरज नाही नवीन जी आर नुसार वयोमर्यादा काय आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर वयोमर्यादा किती दिली मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला खुल्या प्रवर्गासाठी जसं की आरोग्यसेवक ओके म्हणजे महिला असतील तर त्यांना अठरा ते चाळीस केलेलं आहे जास्तीत जास्त आणि सुधारितनुसार अजून दोन वर्षे वाढवलेले आहेत तर आता जे सांगितलेलं कोणासाठी होतं मित्रांनो तर जे स्वातंत्र्य सैनिकाची पाले आहेत ओके शासकीय कर्मचारी झेडपीचे आहेत तर त्यांच्यासाठी एवढी आहे बाकी नॉर्मल विद्यार्थ्यांसाठी कोणते आहे ते बघूया ओके हे जे आता सांगितले तर यांच्यासाठी आहे ओके ज्यांचे की शासकीय कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी यांचे ते पालले असतील आता नॉर्मल विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो तर ही जी काय तुम्हाला अट दिलेली आहे कोरोनामुळे काय केलेलं आहे दोन वर्ष शिथिलता दिलेली आहे वयोमर्यादेमध्ये काय केलं मित्रांनो दोन वर्ष शिथिलता दिलेली आहे तर त्या शिथिलतेसह आपण या ठिकाणी वयोमर्यादा पाहणार आहोत की काय आहे तर खुल्या प्रवर्गासाठी अठरा कमीत कमी पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त अडतीस या ठिकाणी दिलेले आहे आणि आता यामध्ये प्लस दोन केलेले आहेत म्हणजेच आता चाळीस वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता ओपन उमेदवार चाळीस वर्षापर्यंत झेडीपीची परीक्षा देऊ शकता किती चाळीस त्यानंतर मागासवर्गीयांसाठी अगोदर त्रेचाळीस होते त्यामध्ये दोन वाढवले म्हणजे पंचेचाळीस झाले दिव्यांग यांच्यासाठी अगोदर पंचेळीस होते आता सत्तेचाळीस झाले प्रकल्पग्रस्त सत्तेचाळीस ठीक आहे भूकंपग्रस्त सत्तेचाळीस अंशकालीन सत्तावन माजी सैनिक या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो आपल्याला सशस्त्र दलात केलेली सेवा जेवढे पण वर्ष असतील प्लस तीन वर्ष प्लस दोन वर्ष अशी त्यांना अट दिलेली आहे त्यानंतर माजी सैनिक दिव्यांग यांच्यासाठी मित्रांनो सत्तेचाळीस आहे खेळाडू यांच्यासाठी पंचेचाळीस आहे त्यानंतर अनाथ यांच्यासाठी पंचेचाळीस वय दिलेलं आहे आणि स्वातंत्र्य सैनिकाचे पाले असतील एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणना कर्मचारी एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरचे निवडणूक कर्मचारी शासकीय कर्मचारी झेडपी कर्मचारी यांच्या जर आपण पाले असाल तर मित्रांनो आपल्याला किंवा हे जे दिलेलं आहे संवर्गणीय आहे तर, जर आसल, तर या जर असेल तर ह्या चार्ट तुमच्यासाठी फॉलो होतो या ठिकाणी अजून तुम्हाला एक्स्ट्रा वयोमर्यादा भेटत आहे ठीक आहे तर अशी ही संवर्गणीय आहे आपण काय केलेल्या वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी पाहिलेली आहे मित्रांनो आणि जसं की नॉन क्रिमिनलच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या महिला उमेदवार आहेत ओपनच्या असतील तर ते त्यांच्यासाठी मित्रांनो खुल्या प्रवर्गातील म उमेदवारांसाठी महिला उमेदवारांसाठी ठीक आहे तर आपल्याला नॉन क्रिमिनल ही जी काय अट आहे ते आपल्याला रद्द करण्यात आलेली ठीक आहे जर तुम्हाला महिला आरक्षण घ्यायचं असेल महिलांसाठी जर आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला आता नॉन क्रिमिनलची आवश्यकता लागणार नाही खुल्यांसाठी जर तुम्ही कास्टमध्ये असेल आणि तुम्हाला कास्ट पण घ्यायचं आहे तर मात्र तुम्हाला काय लागणार आहे मित्रांनो नॉन क्रिमिनल लागेल परंतु महिला आरक्षण घेण्यासाठी आपल्याला नॉन क्रिमिनल लागणार नाही हे या ठिकाणी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने आपण वयएमआर्यादा अभ्यासक्रम पात्रता झेडपी भरतीबाबत संपूर्ण ए टू झेड माहिती पाहिलेली आहे आणि सध्या वन विभागामध्ये तयारीत भरती चालू आहे मित्रांनो पशुसंवर्धनची तुम्ही फॉर्म भरले असेल राज्य उत्पादन शुल्कामध्ये मित्रांनो जवान चपराशी येत आहे पुन्हा एकदा नव्याने फॉर्म भरण्यासाठी हे असे भरपूर फॉर्म येत आहे झेडपीचे आता हे सध्या चालू जसं की एकोणीस हजार पदांची येते लवकरच मित्रांनो तलाठी भरती साडेचार हजारची येते या सगळ्यांसाठी जर तुम्हाला मित्रांनो परिपूर्ण तयारी करायची तर नक्की आजच जॉईन करा फक्त आठशे पन्नास रुपये फी आहे आणि एकदम टॉपचं क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला दिलं जातं कोणतीही शंका असली तरी लाईव्हमध्ये बिंदा बिंदास अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तुम्ही बिंदास विचारू शकता एक वर्ष व्हॅलिडिटी आहे म्हणजे कधीही किती वेळ पुन्हा पुन्हा सुद्धा तुम्ही ते क्लास रेकॉर्डेड पाहू शकता एक वर्षापर्यंत लाईव्हचा असतो असतो संध्याकाळ आठचा टाइमिंग असल्यामुळे जरी जॉब करून तुम्ही अभ्यास करत असला तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता ह्या क्लास आपलं जॉईन आपला जॉईन करू शकता हे सर्व मित्रांनो मिळवण्यासाठी फक्त आठशे पन्नास बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवायचा आहे पाठवल्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवायचा तात्काळ तुम्हाला जॉईन करू घेतलं जाईल याबद्दल तुम्हाला अजून काही जरी माहिती विचारायचं असेल बिंदार दिलेल्या बिंदास मित्रांनो दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं नवीन असाल चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अपडेट तुम्हाला भेटत राहतील आणि व्हिडिओ आवडला असल्यास माहितीपूर्ण ठरला असल्यास एक लाईक सुद्धा नक्की करा धन्यवाद